गोठी टाइम्स न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील ताज्या घडामोडी बलिंगा दरोड्यातील दोघा आरोपींना अटक दोन कोटींच्या दागिन्यांची लूटमार तीस लाखाचा ऐवज जप्त तीन स्थानिक तर चार परराज्यातील आरोपी आरोपींना अकरा वेळा पिस्तुलातून गोळीबार केल्याचं निष्पन्न जखमी सराफा सराफ मालकासह मेवण्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा छत्तीस तासात दरोड्याचा उलगडा कोल्हापूर पोलिसांची यशस्वी कामगिरी कोल्हापूर गगनबावडा रोडवरील बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे संशयित विशाल धानाजी वरेकर वय बत्तीस राहणार कोपारडे तालुका करवीर सतीश सखाराम पोहाळकर वय सदतीस राहणार कनेरकर नगर रिंग रोड फुलेवाडी कोल्हापूर अशी त्यांची नाव आहेत या दोघांच्या ताब्यातून सुमारे दोन दुचाकी कार सोन्याचे दागिने असा सुमारे तीस लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला या आहे यामुळे आणखी एका स्थानिक आरोपीसह चार परराज्यातील आरोपींचा समावेश आहे त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे बालिंगा तालुका करवीर येथे सराफ व्यावसायिक रमेश शंकर माळी यांचे कात्यायनी ज्वेलर्स सराफ पेढी आहे या ठिकाणी पिस्तूल आणि गोळीबार करीत सराफ पेढी लोटली होती तसेच रमेश माळी व त्यांच्या मेवण्याला गंभीर दुखापत केली होती चोरट्याने दुकानातील अंदाजे सव्वा तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रोकड असं सुमारे दोन कोटी सहा लाख आठशे पन्नास रुपयांचा ऐवज लंपास केला होता या घटनेनं सोनार वर्ग व जनमानसात भीती पसरली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे व तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला पोलीस निरीक्षक महादेव वाघमोळे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी विशाल वरेकर आणि सोनार सतीश पोहाळकर यांनी त्यांचे स्थानिक व परराज्यातील साथीदारांची मदत घेऊन लुटमार केली आहे त्यानुसार या दोन आरोपींच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची खबुली दिली विशाल वरेकर हा फसवणुकीतील आरोपी आहे तो कळंबा कारागृहात असताना त्याची परराज्यातील आरोपींशी ओळख झाली त्यानंतर तीन ते पाच पाच जून दरम्यान कात्यायनी ज्वेलर्सची रेखी करून त्यांनी दरोडा टाकल्याचं तपासात निष्पन्न झाले लुटमारीनंतर आरोपी यवलूज मार्गे कोपारडे ते घरी गेले त्या ठिकाणी लुटमारीतील सोन्यांच्या दागिन्यांची वाटणी करून परराज्यातील चार आरोपी कारने पुण्याच्या दिशेने पळून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आलाय त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र नित यांनी सांगितलं दागिन्यांचे घातले वाटे दुरवाट टाकून संशयित आरोपी विशाल वरेकर यांच्या घरी पहाटे तीनच्या सुमारास गेले या ठिकाणी त्यांनी दागिन्यांची व पैशांची वाटणी केली त्यानंतर चौघे परप्रांतीय व आरोपी व एक स्थानिक असे पाच जण आपली वाटणी घेऊन पुण्याच्या दिशेने गेले पुणे कात्रज येथून कार पास झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय विशाल वरेकर मास्टर माइंड विशाल वरेकर हा चालक म्हणून काम करतो त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय सतीश पोहाळकर यांचे अंबिका ज्वेलर्स दुकान बालिंगा या ठिकाणी होतं तेथून बंद करून सध्या रंकाळा बसस्टँड येथे सुरू केले पोहाळकरनं भाड्याने कार घेऊन दरोड्यासाठी त्याचा वापर केला आरोपींनी दरोडा हा रेकी करून टाकला त्यापूर्वी ते त्यांनी दोन दुचाकी जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोली पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचं निष्पन्न या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई करवीरचे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे सहाय्यक निरीक्षक सागर वाघ विनायक सपाटे शेष मोरे उपनिरीक्षक महादेव कोराडे अंमलदार वसंत पिंगळे आदींसह त्यांच्या टीमने सहभाग घेतला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा